गेल्या दोन दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या एका बातमीने खळबळ माजवली या बातमीने एका महाराष्ट्र शोकसागरात बुडून गेला ही बातमी आहे अनाथांची माळ समजल्या जाणाऱ्या सिंधुताईस सबकाळ यांच्या निधनाची सिंधुताई सबकाळ यांच्या आकस्मिक निधनामुळे देशातील जनता एका प्रेमळ आईला पोरकी झाली खरं तर सिंधुताई सबकाळ हे एक नाव नसून अनाथांच्या उपेक्षितांच्या वंचितांच्या जगण्याची उमेद देणारा अखंड ऊर्जेचा प्रेरणा स्रोत आहे प्रेमाला पोरके झालेल्या असंख्य निराधारांना आपल्या मायेच्या स्पर्शाने प्रेमाने आपलं करणाऱ्या सिंधुताई सपकाळ या मातेची कहाणी कुणालाही थक्क करणारे अशीच आहे जगण्याचे ठसे काळजावर उमटवून संपूर्ण देशभर अनाथ लेकरांसाठी कार्य करत फिरणाऱ्या सिंधुताई सपकाळ नावाच्या या वादळानं आपलं अखंड आयुष्य अतिशय खडतर आणि संघर्षात व्यतीत केलं आई वडिलांनी चिंधी असं नाव ठेवून नाकारलेल्या सिंधूनं आपलं संपूर्ण आयुष्य अनाथ लेकरांसाठी समर्पित करून समाजसेवेचा एक वेगळा आदर्श समाजासमोर ठेवला स्वतःच्या वेदनांना तिलांजली देऊन दुखीताना प्रेमाचा घास भरून त्यांना आपल्या चार भिंतीत आसरा देणारी ही महाराष्ट्रातल्या मातीतील माय हरवल्याचं संपूर्ण देशाला दुःख भوتय पण सगळ्यात मोठं दुःख या गोष्टीचं आहे की सिंधुताईंनी ज्या अनाथ लेकरांसाठी आपलं आयुष्य वेचलं ती अनाथ मुलं पुन्हा एकदा एका मातेला मुकली ती पुन्हा एकदा पोरकी झाली